अपना बिजनेस बढ़ाइए, करोड़ों तक पहुंचाइए। आग से मत खेलो, आपके हाथ जल जाएंगे। एकनाथ शिंदे ने इंडिया की बैठक पर हमला किया है। जी हां, शिरडी में एकनाथ शिंदे इस वक्त मौजूद है और इस दौरान सभा को संबोधित करते हुए एकनाथ शिंदे ने इंडिया की बैठक पर यह जोरदार हमला किया है। सुनिए। सभी लोग, हम लोग इसकी अनुभूति का, जोश का अनुभव भी कर रहे हैं। जब भी हम आपका भाषण सुनते हैं तो जो आपकी वाणी है, आप भाषा प्रभु है और इसका एहसास बार बार होता है। तो आपकी वाणी में मिठास भी है और करारापन भी है। और इसलिए मैं यही कहूंगा कि पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय अटल जी की एक कविता आपने पढ़ी थी संसद में, चिंगारी का खेल बुरा होता है, औरों के घर में आग लगाने का सपना अक्सर अपने ही घर में खतरा होता है। ये आपली कविता अटल जींची आपण म्हटली। 3 महीने अगोदर संभाजीनगर मध्ये महाराणा प्रताप संमेलन में आदरणीय राजनाथ सिंह जी ने जो जोशपूर्ण भाषण किया था, मैं भी वहां पर था। चीन और पाकिस्तान को चेतावनी देते हुए उन्होंने कहा था, हम किसी को छोड़ते नहीं, मगर कोई हमें छेड़ेगा तो हम उसे छोड़ेंगे नहीं। हे त्यांचं वाक्य आहे। हे देशभक्ति आहे, राष्ट्रभक्ति आहे। आणि म्हणून मगाशी आपल्या बावनकुळे साहेबांनी सांगितलं, आज विरोधी पक्ष सगळे एकत्र आले कशाला, तर मोदीजी से कैसे लढे, ये सोचने के लिए एक साथ आहे। मैं उन्हें यही कहूंगा कि आग से मत खेलो, आपके हाथ जल जाएंगे, जल जाएंगे। काल परवा कोणीतरी सांगितलं, प्रधानमंत्री साहब पदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहे, भाजपकडे दुसरा चेहरा कोण आहे ते सांगावं। अनेक चेहरे कुणाला असतात आपल्याला माहित आहे, अनेक चेहरे रावणाला असतात आणि इकडे रावण आहेत, इकडे आपण सगळे जय श्री राम वाले राम भक्त आहोत। आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही, आज एवढंच सांगतो की एक देशाचा प्रधानमंत्री देशाची सेवा करत देशाला पुढे नेतोय। जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवणारा प्रधानमंत्री, आपल्या देशाची अर्थव्यवस्था 10व्या नंबरवरून 5व्या नंबरवर किंबहुना 3र्या नंबरवर आणण्याचा निश्चय करणारे, आज जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव आदराने सन्मानाने घेतलं जातंय, आपण सगळे बघतोय त्याची साक्षीदार आहोत। आणि दुसरीकडे एक द्वेष, मत्सर, एका माणसाच्या विरोधामध्ये एवढे लोक आलेले आहेत की त्यांच्या बॅनर मधले चेहरे पण दिसत नाहीत। आणि म्हणून महाभारतामध्ये कुणाचा विजय झाला होता, पांडवांचा, आणि पराभूत झाले होते कौरव। एवढंच मी सांगतो, आज हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने ठरवलंय की 2024ला या देशाला पुढे नेणारा प्रधानमंत्री मोदी साहेबांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्याचा निश्चय या देशातल्या जनतेने केलाय। आणि म्हणून महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही, महाराष्ट्र देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, ही खात्री मी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देतोय। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपले राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री म्हणून या ठिकाणी सरकारमध्ये काम करतात आणि खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राला पुढे नेण्याचं काम त्यांनी केलंय। आणि म्हणून या परिवाराचं देखील आपण पाहिलं तर विठ्ठलराव विखे पाटलांपासून जे योगदान आहे, हे योगदान आज सर्वश्रुत आहे। आणि म्हणून सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी सहकार
मंत्रालय देखील आदरणीय मोदी साहेबांनी निर्माण केलं, त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की सहकारची समृद्धी, शेतकऱ्यांची सर्वसामान्य माणसाची समृद्धी झाली पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे, यासाठीच हे मंत्रालय स्थापन केलं आणि त्याचे प्रमुख अमित भाई शाह यांना जबाबदारी दिली. मी या ठिकाणी, मला माहित आहे आपले मंत्री महोदय होते, जेव्हा सहकार क्षेत्रामध्ये काही उद्योग अडचणीत आले तेव्हा 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स सवलत देण्याचं काम केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी केलं आणि